शिराळा येथे प्रतिकात्मक नागाच्या पूजेने साजरी होत आहे नागपंचमी. सांगली जिल्ह्यातील 32 शिराळ्यातील नागपंचमी ही जिवंत नागाच्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे. येथील महिला नागाला भाऊ म्हणून पंचमी दिवशी नागाची पूजा करतात, पण वन्यप्रेमींनी दाखल केलेल्या याचिकेमुळे जिवंत नागाची पूजा न करण्याचा न्यायालयाच्या आदेशामुळे गेली 18 वर्षापासून येथील महिला प्रतिकात्मक नागाची पूजा करून नागपंचमी साजरी करत आहेत. शिराळा येथील नागपंचमीला मोठे महत्त्व आहे. हजारो वर्षापूर्वी शिराळा येथील महाजनांच्या घरी गोरक्षनाथ भिक्षा मागण्यास आले होते. यावेळी भिक्षा घालण्यास वेळ झाला आणि गोरक्षनाथ यांनी वेळ का झाला असे विचारणा केली असता मातीच्या नागाची पूजा करत असल्याने वेळ झाला असे महाजन यांच्या पत्नीने सांगितले. यावर गोरक्षनाथ महाराजांनी त्या मातीच्या नागाला जिवंत केलं आणि तेव्हापासून शिराळा येथे नागपंचमीला जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली. ही नागपंचमी पाहण्यासाठी राज्यातून लोक येत असतात, मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर मागील 18 वर्षापासून येथे जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा खंडित झाली आहे. यामुळे सध्या प्रतिकात्मक नागाची पूजा करून हा उत्सव साजरा करत आहेत, तर पारंपरिक पद्धतीने कमीत कमी एक दिवस तरी आम्हाला जिवंत नागाची पूजा करण्यास मिळावी अशी भावना शिराळकरांनी केली आहे. तर न्यायालयाच्या आदेशानुसार सुरळीत पार पडावा याकरिता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून 500 आसपास पोलीस आणि 150 अधिक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त शिराळा परिसरात तैनात ठेवण्यात आला आहे. नमस्कार, मी सौ अनिता विजय दहस, जगप्रसिद्ध नागपंचमी 32 शिराळ्याची नेहमीप्रमाणे उत्साहात आहे आणि शासनाने ज्या अटी नियम दिलेले आहेत त्या पद्धतीनंच आज शिराळामध्ये नागपंचमी साजरी होत आहे. आम्ही आज गृहिणी म्हणून आज सगळ्यांनी नाग प्रतिमेचं आज पूजन बहिणींनी पूजन केलेलं आहे आणि काल बघितलं तर नागाला भाऊ म्हटलं जातं आणि आम्ही आदल्या दिवशी भावाचा नाग म्हणून भावाचा उपवास करतो आणि नागपंचमी दिवशी आज आम्ही तो उपवास नागाला पूजून तो आम्ही उपवास सोडतो आणि नेहमीच्या रीतिरिवाजाप्रमाणे घरामध्ये चिरलं जात नाही किंवा चाकूनं चिरलं जात नाही असे तळलं जात नाही असे नियमसुद्धा आम्ही गृहिणी म्हणून पाळत असतो. ज्यावेळेला एक गृहिणी महाजनांच्या घरी ह्याचे पूजन प्रतिमेचं पूजन करत असताना गोरक्षनाथ तिथं आले आणि त्यांनी बघितलं की गोरक्षनाथ भिक्षा मागत असताना ती गृहिणी पूजेच प्रतिमेचे पूजन करत होती. ते त्यांनी गोरक्षनाथांनी बघितलं आणि बराच वेळ तिथं थांबले आणि गोरक्षनाथांनी तिथं त्या महिलेला सांगितलं तू खोट्या प्रतिमेचं पूजन कशाला करतेस, आजपासून तुझ्या घरी जिवंत नागाची पूजा होईल. आणि तेव्हापासून ह्या शिराळकरांना जिवंत नागाची पूजा करण्याची प्रथा चालू झाली.